नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे। जे 10वी आणि ITI उत्तीर्ण विद्यार्थी आहेत, ते MSRTC भरती 2023 निघाले आहे, त्यांच्यासाठी उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे। तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच अप्लाय करा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं बघू शकता मित्रांनो, पदाचे नाव शिकाऊ उमेदवार, मोटर मेकॅनिकल व्हेकल इलेक्ट्रिशियन, टर्नर रिप्रेझेशन व एअर कंडिशनिंग वेल्डर, मोटर व्हेकल बॉडी बिल्डर, शीट मेटल वर्क पेंटर, सुतार। तर एवढी कॅटेगरी आहे मित्रांनो पदाची, यानुसार तुम्ही अर्ज करू शकता। एकूण संख्या 93 आहे सध्या, याच्यापेक्षा पण वाढू शकते मित्रांनो, जास्त होऊ शकते। आणि शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो, आवश्यकतेनुसार जी मूळ जाहिरात आहे ती तुम्हाला वाचायची आहे। तरी वयोमर्यादा आहे 18 ते 33 वर्ष। आणि याच्यासाठी शुल्क आहे मित्रांनो, जे ओपनमधून येतात त्या 590 रुपये, आणि जे अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जनजाती प्रवर्गातून येतात त्यांना 295 रुपये। नोकरीच्या ठिकाणी वर्धा राहणार आहे। अर्ज करायची पद्धत ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे राहणार आहे। अर्जाची पद पाठवण्याचा पत्ता विभागीय कार्यालय, विभाग लेखा अधिकारी, राप वर्धा येथे पाठवायचा आहे तुम्हाला। अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल 2023, तर 6 एप्रिल 2023 अगोदरच अर्ज येईल असा अर्ज करायचा आहे मित्रांनो तुम्हाला। आणि जी अधिकृत वेबसाईट आहे ती ऑफिशियल वेबसाईटवर पण जाऊन तुम्ही याच्याबद्दल आणखी इन्फॉर्मेशन घेऊ शकता व ऑनलाईन अर्ज करू शकता। तर ही वेबसाईट आहे MSRTC.Maharashtra.gov.in। तर मित्रांनो, इथे बघू शकतात वर्धामध्ये जी वॅकन्सी निघालेली आहे, तर इथं पद संख्या, तर पदाचे नाव आहे मेकॅनिकल 60 पदे आहे, वेल्डरसाठी 3 पदे आहे, शीट मेटल वर्कसाठी 12 पदे आहेत मित्रांनो, टर्नरसाठी 2 पदे आहेत, इलेक्ट्रिशियनसाठी 7 पदे आहेत, तर पेंटरसाठी 7 पदे, रिफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंगसाठी 1 पद आहे आणि सुतारासाठी 1 पद आहे, असे पदाची संख्या आहे मित्रांनो। तर तुमचा ज्या फील्डमधून ITI झालेलं आहे त्या फील्डमधून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात मित्रांनो। आणि जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे तुम्हाला, इथं पदाचे नाव, कोणत्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते इथं दिलेलं आहे। तर मित्रांनो, इथं बघू शकतात मेकॅनिकल आहे त्यांना 10वी पास आहे, जे वेल्डर मध्ये भरणार आहे त्यांना 8वी पास आहे, शीट मेटल वर्क साठी पण 8वी पास आहे, टर्नरसाठी 8वी पास आहे आणि इलेक्ट्रिशियनसाठी पण 10वी पास आहे, सॉरी टर्नरसाठी 10वी पासच आहे, आणि जे पेंटर आहे त्यांना 8वी पास असा क्रायटेरिया आहे। या क्रायटेरियानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो। तर इथं बघू शकता तुम्ही ही सॅलरी डिटेल, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन वर्धा भरती 2023, ही सॅलरी डिटेल दिलेली आहे, जे पद आहेत त्यानुसार आणि जी वेतन श्रेणी आहे त्यानुसार। हे जे 8वी पास विद्यार्थी आहे त्यांना 8 ते 9 हजार रुपये सॅलरी राहणार आहे, आणि जे 10वी पासवर भरणार आहे तर त्यांना 8 ते 10 हजार रुपये अशी सॅलरी राहणार आहे। तर मित्रांनो, इथं नेक्स्ट दिलेलं आहे MSRTC वर्धा जॉब 2023 इम्पॉर्टंट डॉक्युमेंट, जे अर्ज भरायसाठी जे तुम्हाला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे, इथं www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवरील ऑनलाईन शिकाऊ नोंदणी अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन, म्हणजे तुम्हाला याची रजिस्ट्रेशन केलेली पावती किंवा सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो। ITI संबंधित व्यवसाय गुणपत्रिका जोडावी, SSC किंवा तत्सम परीक्षा पास झालेली गुणपत्रिका, तुमचं 10वी 12वी झाले असं तर त्याची गुणपत्रिका म्हणजेच मार्कशीट जोडायचं आहे, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच TC पण जोडायचं आहे। महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेलं असून 1986 नंतरचे नमुन्यात जातीचे प्रमाणपत्र सुधारित नमुन्यातील, म्हणजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटमध्ये तुम्ही कास्टमधून भरत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट पण जोडावे लागणार आहे। आधार कार्ड, इत्यादी कागदपत्रे मान्य विशेष दंडाधिकारी किंवा शासकीय किंवा साक्षांकित स्वाक्षरी करून प्रमाणपत्र केलेले एक झेरॉक्स सत्यप्रत अर्जासोबत जोडावे। तर मित्रांनो, इथे तुम्हाला याच्या झेरॉक्स काढायचे आहेत आणि सर्व झेरॉक्सवर तुम्हाला स्वतःच्या सह्या करायचं आहे, सिग्नेचर करायचे आणि सोबत घेऊन जायचं आहे किंवा अपलोड करायचे आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, इथे बघू शकतात हाऊ टू अप्लाय महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन वर्धा रिक्वायरमेंट 2023। तर याच्यासाठी अप्लाय कसं करायचं आहे, वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन नोंदणी किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। अर्ज शेवटच्या तारखेच्या अगोदर खालील लिंकवर सादर करून, म्हणजे जी लिंक देणार आहे मित्रांनो तुम्हाला त्या लिंक पण वर जायचं, जे आपण पहिले पण बघितले आहे त्या लिंकवर जाऊन तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। ऑनलाईन अर्जाची परत आवश्यक कागदपत्रे वरील संबंधित पत्त्यावर तारखेच्या अगोदर पाठवायची, म्हणजेच तुम्हाला आहे जी शेवटची 6 एप्रिल 2023 तारीख आहे त्या तारखेच्या अगोदर जाईल असं तुम्हाला कुरिअर करायचं आहे किंवा तुम्हाला पोस्ट ऑफिसद्वारे पाठवायचं आहे मित्रांनो। अपूर्ण अर्ज किंवा अयोग्य चलनद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही, कोणती चूक आणि जे अपूर्ण अर्ज राहतील मित्रांनो तर ते त्यांना ग्राह्य धरला जाणार नाही, त्यांना रिजेक्ट करून टाकतील। तर दिनांक 6/4/2023
24 नंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. तर याच्यानंतर तुमचं जर पोस्ट ऑफिसवरून कुरिअर पोहोचलं तर ते विचारात घेणार जाणार नाही मित्रांनो. आणि जी ऑफिशियल वेबसाईटवर पीडीएफ दिलेली आहे ती तुम्ही एकदा वाचावी. त्याचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक भेटेलच ह्या व्हिडिओच्या, तर ती पण तुम्ही बघू शकता, तिथे पण जाऊन तुम्ही वाचू शकता. मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट होती. जर आपला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा. आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आपल्या अशाच लेटेस्ट अपडेटसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.